नमस्कार, मी शिवाजी मामनकर, मोताळा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यासह देशामध्ये शेतकरी सध्या दयनीय अवस्था आहे। शेतकऱ्याचं जरी उत्पन्न जरी वाढलं असलं तरी मात्र शेतकऱ्याचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे। आणि जेव्हा शेतकरी उत्पन्न काढतो मात्र त्याला जो हमी भाव आहे तो मिळत नाही। एकीकडे खताचे भाव हे गगनाला भिडलेले आहे, फवारणी आहे, अशा अनेक मुद्दे आहे, मात्र तरी सुद्धा शेतकरी या ठिकाणी शेती करतच आहे। शेतकऱ्याच्या जेवटी उत्पन्न काढल्यानंतर त्याच्या पदरामध्ये या ठिकाणी काही पडत नाही, मात्र तो जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो। आपल्यासोबत या ठिकाणी याच मुद्द्यावरती रोखठोक बोलण्यासाठी विदर्भ इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक आहेत, चेअरमन आहेत, कैलासभाऊ गावंडे आपल्यासोबत आहे। आणि याच विषयावरती आपण या ठिकाणी रोखठोक या ठिकाणी त्यांची मुलाखत घेणार आहोत। काय सांगाल मला सध्या राज्यासह देशात जे शेतकरी परिस्थिती आहे याच्यावरती काय सांगाल मला? उत्पन्न जरी शेतकऱ्याचं वाढलं असलं तरी मात्र खर्चही त्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे। पूर्वी एक म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी। उत्तम शेती याच्यासाठी होती की शेतकरी हा मालक होता, त्याच्या घरची शेती, घरचं बियाणं, घरचीच औषधी, घरचीच मेहनत हे त्याला सुकर वाटायचं। आज काय झालं की त्याला बियाणं बाहेरून घ्यावं लागते, खत बाहेरून घ्यावं लागते, आणि जे अन्नधान्य जो तो पिकवतो हा स्वतःसाठी न पिकवता पूर्वी काय करायचा, तो ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तेल बियाणं, मिरची, हळद हे सर्व शेतकरी घरी पिकवायचा। आणि त्याला बाकीच्या जे मजूर मिळायचे की त्यात जातीय व्यवस्था होती, चप्पल त्याला गावात मिळायची, मळकी त्याला गावात मिळायचे, म्हणजे जाती व्यवस्था जी सुकर जी होती गावात, गावाची व्यवस्था ती आता सगळी विस्कळीत झालेली आहे। आता त्याला सर्व काय असते की सर्व बाहेरून विकत घ्यावं लागते, आणि जे जो इंडस्ट्रीसाठी पिकवतो ते बाहेर त्याच्या इंडस्ट्रीच्या म्हटल्याप्रमाणे विकावं लागते। आता म्हणून शेतकऱ्याची सगळी गोची झालेली आहे। आता जो तो अन्नधान्य पिकवतो तो स्वतःसाठी न पिकवता इंडस्ट्रीसाठी पिकवतो हे त्याच्या शेतकऱ्याच्या आज लक्षात येऊन राहिलं की मी पूर्वी जो शेतकरी राजा जो होतो की उत्तम शेती जी व्हायची ते आज कनिष्ठ शेती का झाली या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही। पूर्वी वीज नव्हती पण तो कमी पाण्यामध्ये कमी शेतकरी, जर ते अन्न कमी जरी असलं तर स्वतःसाठी होतं, तो इतरांसाठी विचार करत नव्हता। आज शेतकरी स्वतःचा विचार न करता हा इतरांचा विचार करायला लागला, म्हणून शेतकरी अडचणीत आहे। सध्या आपण पाहिलं की जग हे 21व्या शतकाकडे चाललंय। सध्या म्हणजे यांत्रिकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं, शेतकऱ्याला काही करायचं काम पण नाही, त्याचा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला खर्च वाढलेला आहे, तसं उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे, मात्र तरी सुद्धा शेतकऱ्याची प्रगती नाही आहे, काय सांगाल? निश्चितच मी तेच म्हणतो की शेतकरी काय करतो, पूर्वी मेहनत जे घ्यायचा तो त्याच्या बैलजोडी घरची असायची, मजूर त्याच्या आसपास असायचे, त्याला खर्च फार कमी होता। आज काय झालं की आज तो मशागत करायला जाईल तर ट्रॅक्टरची मजुरी खूप आहे, ट्रॅक्टर त्याला परवडत नाही, स्वतः घेईल तर ते परवडत नाही, ट्रॅक्टरपासून कामगिरी करून घ्यावं लागतो। बियाणे घ्यायला जाईल तर बियाण्याचे भाव कंपन्यांच्या पद्धतीने घ्यावं लागतात, बियाण्याचे रेट कंपन्या ठरवतात, त्याच्यानंतर त्याची पाण्याची व्यवस्था करायला त्याला ड्रिप इरिगेशनच करावं लागते, कारण पाणी जमिनीची पातळी कमी पडली त्याला ड्रिप इरिगेशनचा वापर करावा लागतो, त्याच्यानंतर त्याला खतं बाहेरून घ्यावं लागतात कारण शेणखत आता कमी पडलेलं आहे, त्याला रासायनिक खतं, आज त्याच्या खताची जी घरची फॅक्टरी होती की शेणखताच्या माध्यमातून ते घरच्या डोरापासून त्याला जे शेणखत मिळायचं ती त्याची घर खताची फॅक्टरी बंद झाल्यामुळं रासायनिक खताच्या कंपन्या ह्या मोठ्या झाल्या, रासायनिक खताची मनमानी वाढली, कारण त्याला माहिती आहे की आता शेतकऱ्याच्या खताची फॅक्टरी बंद पडली म्हणून आता माझ्या खताचे भाव मी त्याला शेतकऱ्याच्या मी जेवढे वाढवली त्याला शेतकऱ्याला आता घेणेच आहे म्हणून त्याचा खर्च अतोनात वाढला, म्हणून शेतकरी अडचणीत आहे। जुन्या काळी असे होते की त्या काळी बी सुद्धा या ठिकाणी पिकच होते, त्यावेळेस इतक्या प्रमाणात पिकावरती या ठिकाणी रोगराई येत नव्हती, तेव्हा फवारणीचा पण खर्च नव्हता। सध्या आपण पाहिलं की म्हणजे प्रत्येक पिकाला या ठिकाणी 5-5, 6-6 फवारण्या या ठिकाणी द्यावा लागता, तो सुद्धा खर्च या ठिकाणी वाढलेला आहे। काय सांगाल मला, म्हणजे पर्यावरण जे आहे याच्यावरती बी कुठेतरी परिणाम झाला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढलेला आहे का? निश्चितच रासायनिक खताचा जो प्रमाणात वापर वाढला, काय होणार की रासायनिक खतामुळे जमिनीचा दर्जा तो खालावला, त्याच्यामुळे काय होईल की त्याला त्या पिकांवर येणारे रोगराईचं प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलं। पूर्वी रोगराई जमीन सक्षम होती, जसं एक आता जर माणूस जर समजा कुपोषित असला
तर त्याच्यावर कुठलाही रोग अटॅक करतो तसा जमिनीचं झालेला आहे. जमीन कमजोर होत चालली त्याच्यामुळे त्याला रासायनिक खत फर्टिगेशन आपला औषधीचा वापर केल्याशिवाय त्याचं कुठलंही उत्पादन निघत नाही. म्हणून त्याला तो खर्च म्हणजे इलाज नसताना तो करावा लागतो, त्याच्याकडे पैसे नसताना कर्ज काढून करावा लागतो. तरी त्याला उत्पन्न आज त्या पटीत जर समजा त्यानं तो खर्च नाही केला तर त्याचं काहीच उत्पन्न निघत नाही, त्यांना खर्च वाढवल्याशिवाय त्याचं गत्यंतर नाही, अशा तो त्या पिता शेतकऱ्या सापडलेला आहे. काय सांगाल मला, जेव्हा शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांचं जे धान्य पिकवतो ते त्याच्या जेव्हा घरात येतो तेव्हा नेमकंच बाजार भाव या ठिकाणी पडलेले असतात, तेव्हा शेतकरी नेमकं काय करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही नेमकं? आज शेतकऱ्यांची मजबुरी झालेली आहे. आज बाजारभाव जरी पडले, आज त्याला समजा त्यांनी जो काही उत्पादन काढीसाठी शेती करण्यासाठी जे काही आज बाजारातून माल आणलेला असतो, बँकेतून कर्ज काढलेलं असते, इतरांचे त्याच्याकडून बँक कर्ज देत नाही, तिकडून त्या दुकानातून उधारीत माल आणलेला असतो, त्याचे पैसे त्यांना त्याला द्यायचेच आहेत. मग त्याला तो जो जर बाजारात जो भाव असेल त्या भावात त्याला माल विकणेच आहे. मग त्याला जो विकून जरी त्या दुकानाचे पैसे देणं असतील, मजुरीचे पैसे देणं असतील, ते अजून बँकेचं कर्ज घेणे असतील, स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा खर्च काढणं असेल, त्याला तो त्याने पेचात पडला नाही की तो माल विकल्यानंतर सुद्धा त्याचा तो खर्च निघत नाही. मग त्याला तर गत्यंतर नाही. आज सरकारचे भाव पडले, आज त्याच्या हातात नाही ना की मी आज काय भावात माल विकला. सरकारनं जो हमी भाव ठरवलेला आहे तो कोण्या त्याचे ते आज बंधनं पडलेले आहेत की तो त्याला एक तुम्ही ऑनलाईनच्या प्रक्रियेतून जा, कुठल्या प्रक्रियेतून जा, तर तो चोरून आणलेला नाही त्या शेतकऱ्यांनी माल की तुम्ही ऑनलाईनच करायला भात पाडता व त्या काळावधीच तुम्ही विक्रीचा भात पाडता, हे कितपत योग्य आहे. सध्या जे सरकार आयात आणि निर्यात जे धोरण आहे त्याच्यावरती काय सांगाल आपण? माझं सर्व म्हणजे एकच विनंती आहे सरकारला, खूप सारे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, कृषी मंत्री असतील, राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल, हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करताना दिसते, पण नेमकं चुकते कुठे हे कळत नाही. जर शेतकऱ्याला वीज पाणी रस्ता ह्या त्याच्या मूलभूत गरजा आहे ह्या दिल्या आणि जर त्याला तुम्ही हमीभाव ठरवून दिला की जगात काय लागते हे नियोजन सरकारनं करायचं आणि शेतकऱ्याला त्याचं मार्गदर्शन करायचं की यावर्षी आपल्याला जगामध्ये हे धान्य पुरवायचं आहे, याचं उत्पादन वाढवा, तर आयात करण्याचं कामच पडणार नाही. तुम्ही वाटेल तेवढं निर्यात माल करू शकता आणि जगावर आपल्या भारतावर जे कर्ज आहे ते नील करू शकता. एवढी क्षमता शेतकऱ्यांमध्ये असताना जर सरकार या शेतीप्रधान कृषीप्रधान देश आपण म्हणतो, शेतकरी कष्ट करण्याची तयारी ठेवतात तरी सरकार त्याचा उपयोग का करून घेत नाही, हे चिंतेची बाब आहे. आपण पाहतो की सध्या जग आहे 21व्या शतकाकडे चाललंय आणि जसजशी लोकसंख्या सुद्धा या ठिकाणी वाढत आहे तसं या ठिकाणी उत्पन्न सुद्धा वाढणं या ठिकाणी गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढण्यासाठी शेतकरी काय करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? आता मी जरी आज कंपनीचा मालक असलो तरी पूर्वी मी शेती करायचो, जेव्हा माझं उत्पादन कमी आहे तेव्हा मला एकच जाणवते की माझ्याकडे आज पैसे नाही, मी माझा खर्च कमी केला पाहिजे. आज शेतकरी थोडंसं कुठे चुकताना असं दिसतो की इतरांचा विचार करून इतरांनी खर्च केला तो मी केलाच पाहिजे. आज कोणाच्या मुलीचा एखादा जर उद्योजक खर्च करत असेल तर शेतकऱ्याला त्याला वाटते की माझ्या मुलीसाठी मी खर्च केला पाहिजे. इतर जे काही कोण्या कार्यक्रमामध्ये खर्च करतात तर त्याचा तो कष्टाचा पैसा नसतो, शेतकऱ्याचा हा एकदम घामाचा पैसा आहे. तो शेतकऱ्याने विचार करायला जाईल, मी कष्ट करून सर्व संकटाशी सामना करून मी हे उत्पादन काढलेलं आहे, जो पैसा मी कमवला तो कष्ट घामातून कमवलेला आहे व तो मी अशा कामासाठी खर्च करू नये. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खर्च करावा. शेतीचं नफा तोटा पत्रक असेल की शेतीचं जसं एखादा उद्योजक नफा किंवा तोटा हा याचं नियोजन ठेवतो, ताळेबंद ठेवतो, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आपलं खर्च किती झाला, किती उत्पादन होणार आहे, त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर शेतकऱ्याला कळेल की मी कुठलं पीक केलं पाहिजे, कुठली शेती केली पाहिजे, मार्केटमध्ये काय कोण्या पिकाला डिमांड आहे ते मी केलं पाहिजे. त्याच वेळेस शेतकऱ्याला त्याचं समजेल की हा पीक पेरलं तर मला हा नफा राहू शकतो, हे पीक पेरलं तर याच्यापेक्षा जास्त नफा राहू शकतो. त्या पद्धतीनं जर शेती केली तरच निश्चित शेतकऱ्यांना दोन पैसे हाताशी उरतील. जे दोन पैसे उत्पन्न होईल ते दोन पैसे त्यांनी योग्य ठिकाणीच खर्च केले पाहिजे, अवास्तव खर्च न करता त्याच्या जमापुंजी त्यांनी जवळ ठेवली पाहिजे. राहिला दुसरा की त्याचे जे पूर्वीचं एक रासायनिक खत होतं,
रासायनिक खत त्याच्या घरची होती फॅक्टरी, गुराढोरांच्या माध्यमातून शेणखत त्याच्या घरी निर्माण व्हायचं. आज काय झालं की तो परावलंबी झाला. आज रासायनिक खताच्या भरोशावर शेती आली आणि त्याचा खर्च वाढला. शेतीचा हा जो दर्जा आहे तो घसरला, त्यामुळे शेतीवर होणारा खर्च सुद्धा वाढला. याच्यावर सुद्धा शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे. काय सांगाल मला, जेव्हा एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या घरामध्ये भरपूर माल असतो तरी सुद्धा त्याला भाव मिळत नाही, जेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये माल नसतो तेव्हा या ठिकाणी बाहेरनं निर्यात केला जाते, नेमकं काय आहे सरकारचं काय चाललंय? सरकारचं काय येते, सरकार शेतकऱ्याच्या हिताचंच नाही ना. सरकार काय करते की जर आपल्या कृषी प्रधान देश असताना शेतकरी हा सरकारनं सांगा ना की शेतकऱ्याला की या उत्पन्नाचं तुम्ही या आपण जगात याची निर्यात करणार आहोत, हे उत्पादन तुम्ही करून द्या या पटीत. सरकारनं याचं नियोजन करायचं की जगात काय माल लागणार आहे. आज भारतातला शेतकरी एवढा सक्षम आहे की शेतकऱ्याला जर सांगितलं की तुम्ही कपाशीचं उत्पादन वाढवा, मक्याचं उत्पादन वाढवा, जगात काय लागते अजून तो अभ्यास करून जर शेतकऱ्याला सांगितलं की या अन्नाची आपल्याला गरज आहे तर शेतकरी एवढं अन्न तो पिकवू शकतो की अख्ख्या जगाला पुरेल एवढं उत्पादन क्षमता शेतकरी वाढवून देऊ शकतो. फक्त शेतकऱ्याला त्याचा मार्गदर्शन करण्याची गरज आहे किंवा सांगण्याची गरज आहे की तुम्ही हे उत्पादन पेरा, शेतकरी ते जगाला पोहोचेल किंवा सरकारला लागेल तेवढं उत्पादन काढून देण्याची क्षमता शेतकऱ्यामध्ये आहे. एकीकडे आता पहिले जय जवान आणि जय किसान हा जो नारा होता तो खरंच आता देशात लागतोय का? जवानाचे पण या ठिकाणी बरेच वेळा शहीद झालेले आहे आणि बरेच म्हणजे याच्यावरती टीका सुद्धा झालेली आहे. आणि एकीकडे आता जे सरकार आहे पंजाबचं आपण पाहिलं, या ठिकाणी 3 बिलं पास केलं तेव्हा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. काय सांगाल मला, शेतकऱ्यांना खरंच सरकार कुठंतरी वेठीत धरतंय का, किंवा काय सांगाल की भांडवलदाराकडे सरकार वळतंय? मी सरकारलाच नाही तर अख्ख्या जनतेला सांगू शकतो की एक तर देशाचं संरक्षण करता एक तर मिलिटरी आहे आणि दुसरं देशाचं संरक्षण करतोय तो फक्त शेतकरी आहे. कारण संरक्षण करतोय मिलिटरी, त्याच्यामुळे आपण सगळं जगाच्या बॉर्डरवर जे काही दुश्मन असतील किंवा आंतरिक दुश्मन असतील त्याच्यापासून सुरक्षित जरावं ते सर्व जनता आहे. आणि जर जीवनाला काय लागतं की सर्वात महत्त्वाचं निसर्गाने दिलं तुम्हाला पाणी हवा आणि शेतकरी देतोय तुम्हाला अन्न, त्याची कुठं काळजी होते? जय जवान जय किसान हा जो नारा होता तो याच्यासाठी होता की जय जवान याच्यामुळे तुम्ही सुरक्षित आणि जय किसान याच्यामुळे तुम्ही जिवंत. सध्या विदर्भाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत वाईट आहे. या विदर्भातले अनेक शेतकरी या ठिकाणी आत्महत्याला कवटाळत आहे. काय सांगाल शेतकऱ्यावरती खरं आत्महत्येची वेळ कशामुळे येते? हे निव्वळ सरकारच्या धोरणामुळे येते. शेतीप्रधान देश असताना जर सरकार आयात करत असेल शेतीमाल तर हा शेतकऱ्याचा अपमान आहे. आणि जर शेतकरी आत्महत्या करतो हे जर शेतकऱ्यांना ऐकायचं असेल तर हे शेतकऱ्यांचा बाजू कमजोर आहे की माझ्या कृषीप्रधान देशातला जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर हे सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. कारण कृषीप्रधान देश म्हणून जर आपण घेता आणि जर तरी पण जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर याला कुठेतरी सरकारचं धोरण आहे याच्यावर गंभीर स्वरूपाने विचार करण्याची गरज आहे. जर सरकार एखाद्याशी सरकार राजकीय मंडळी जर काही परिस्थिती उद्भवली तर एका रात्रीतून एकत्र येतात. आणि जर एवढ्या लाखो शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल तर काय शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राजकारणी सरकारने किंवा राजकीय नेत्यांनी एकत्र येऊ नये? नक्कीच. या ठिकाणी पाहिलं की आपल्यासोबत विदर्भ इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेटचे चेअरमन होते. या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यावरती या ठिकाणी रोकटोक या ठिकाणी आपल्याला मुलाखत दिली आहे. शेतकरी वाचला तर जग वाचेल असं सुद्धा या ठिकाणी म्हणणं जी म्हण आहे ती या ठिकाणी खरी ठरते. त्यामुळे जगाचा जो पोशिंदा आहे त्याला म्हणजे महत्त्वाचं स्थान आहे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्याला या ठिकाणी कुठंतरी डावलले जाते आणि त्यामुळे शेतकरी या ठिकाणी सरकारच्या जे धोरण आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी येते.